आणि इथल्या व्यासपीठामधून मी विज्ञान सहकारी साखर कारखान्याचे यांना आपला भाऊ म्हणून संबोधला आहे, परंतु पुढे जाऊन विधानसभेला जर तुम्हाला परस्पराविरोधी उभं राहायला लागले तर काय भूमिका असेल? कसं आहे राजकारणामध्ये सख्य भाऊ, सख्य चुलत भाऊ, मानलेले भाऊ, पर वडील मुलगा काका पुतण्या हे एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत. राजकारणात काय आता काही होऊ शकतं ना? आणि काहीतरी झालं त्याला सामोरे जाण्याची ताकद आणि क्षमता तेवढ्या ताकदीने मला माझ्या लोकांनी निर्माण करून दिली आहे. काहीतरी झालं तर आम्ही पुढे जाणारच ना. आमदार साहेब, गोविंदवाडी इथे एक मोठा अपघात झाला, तिथे लोकांची बायपासची मागणी आहे, त्या संदर्भामध्ये काय प्रयत्न? गुळुंजवाडीच्या बायपासच्या संदर्भात एनएचएआयचे प्रोजेक्ट डायरेक्टर एकदा 2 दिवसांमध्ये गव्हर्नमेंटकडे प्रस्ताव सादर करत आहे, तशाच सूचना मी दिल्यात आणि या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेने सुद्धा त्या दिवशी दिलेल्या आहेत. पालकमंत्री आजीदादा पवार साहेब तेव्हा डीपीसीच्या मीटिंग मध्ये पण तो विषय निघाला, तिथं आशाताई भुसके होत्या, त्यांनी पण तो विषय मांडला, मी तिथं तो विषय मांडला आणि त्यांनी पण ते एनएचएआयच्या प्रोजेक्ट डायरेक्टर सांगितलं की तुम्ही 2 दिवसांमध्ये तो प्रोजेक्ट सादर करा. आता तिथं जर बायपास करायचं असेल तर सरकारी गायरण जमीन आहे, तिथं कलेक्टर म्हणले आम्ही लगेच देतो. त्याचा सर्वे झाल्यानंतर त्याचा कन्सल्टंट काय काय तिथलं ज्योग्राफिकल कंडिशन किंवा खाजगी जागा असेल तर त्या लोकांची पण आपल्याला सहमती घ्यावी लागणार आहे. सर्वे झाल्यानंतर ते कळेल, त्याचं लँड एक्विजिशन या सगळ्या गोष्टीमध्ये आहे, पण बायपास करण्याचं शासनाचं ठरवलं आहे आणि त्यातून बायपास झाल्यानंतर सुसूत्रता येईल ना.